नाम घेऊन अदृश्य शक्ती कोण मग अदृश्य शक्ती आहे विपट शक्ती पाच वर्ष आता विचार नाही डिमोशन झाले आधी मुख्यमंत्री होते ना पाच वर्ष नंतर मग डीसीएम झाले मग हाफ डीसीएम झाले म्हणजे माझी चूक नाही आहे माझ्या विरोधात तीन वेळा भारतीय जनता पक्ष लढलेला आणि अर्थातच यावेळी लोकशाही कोणीतरी लढणार लोकशाहीमध्ये कोणीतरी लढलंच पाहिजे माझा अनुभव काही ना काही दरोक्षाही नाही आणि भारतीय जनता पक्ष ज्याला लढवण्यात आहे तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतो आम्ही वैयक्तिक आम्ही व्यक्ती नाही आम्ही एक सामाजिक ऑर्गनायझेशन आहे जी ना आम्ही कायदे खोट्या विकासासाठी आम्ही राजकारणात आहे आम्ही सर्व सामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राजकारण त्याच्यामुळे आम्हाला तो बदल करायचा त्याच्यामुळे सावंतवाडीच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो की एक नाही दोन वेळा त्यांनी मोठ्या संख्येने मतदान घेऊन राष्ट्रवादी आमदार त्यानंतर काय झालं याच्यात मला उडी दुडी काढायच नाही दुर्दैवाने ज्या घटना झाल्या त्या वेगळ्या झाल्या म्हणजे आम्हाला अपेक्षित अशा नाही झाल्या पुन्हा नवीन लोकप्रतिनिधी पक्ष करू आणि ज्या आम्हासाठी आम्ही राजकारणात आहोत तीच दिशा पुढे आम्ही घेऊन लोकांना सरकार पन्नास कोटी एवढा मला वेळ नसतो महागाई बेरोजगारी माझ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न तुमचा बस टर्मिनस तुमची आघाडीची एमआयडीसी मला इतकी काम असतात सार्वजनिक मला फार लोकांच्या घरात तुमची प्रॉपर्टी काय वगैरे बघायला मला वेळ नसतो मी संयमाने वागतो यापुढच्या काळात संयमाने वागणार नाही तुम्ही संयमाने ठीक आहे ना त्यांना का वाटत की ती टीका त्यांना होती मी त्यांच्याबद्दल बोललेच नाही माझं भाषण घेऊन त्यांनी पवारसाहेबांकडे जावं त्यांनी पवारसाहेबांना सांगावं मी त्यांचं दीपक दरी घेतलं असेल ना तुम्ही माझं सगळं भाषण दिलं असतं आजच्या तुमच्या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे महत्वाचे पदाधिकारी दिसत नाहीये तुमच्या जिल्हाध्यक्षांचे का म्हटलं जिल्हा प्रमुख दिसत नाहीये महाविकास आघाडीचे प्रश्न हाच आहे की अमित सावंतवाडी तर इतर दोन ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील मागच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं गारेगाव उमेदवारी घेणार असं म्हटलं होतं शेवटच्या क्षणी दुसरा उमेदवार होता यावेळी प्रधानमंत्री होईल कार्यकर्त्यांच्या भावना असतात लोक इमोशनल असतात आणि आम्ही आम्ही एक संघटना म्हणून काम करतो तर आपले जे सहकारी आहेत त्यांच्या भावनांना आम्ही ऐकून घ्यायला नको का आणि ते तो पक्ष नाही आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तिथे लोकांचा मानसन म्हणतो ही लोकशाही आहे धर्मशाही नाही आहे तिथे धर्मशाही ते लोकशाही तुम्ही नेहमी भाषणामध्ये आणि बाईटमध्ये उल्लेख करता की दिल्लीतली अदृश्य शक्ती ती नेमकी अदृश्य शक्ती कोण आणि तुम्ही नाव का नाही घेत कुणाचं नाव घेऊ अदृश्य शक्ती कोण मग अदृश्य शक्ती आहे विपट शक्ती पण ती जोडत तुम्ही मान्य करता का की अदृश्य शक्ती महाराष्ट्राचं महत्व कमी करते मान्य करता तुम्ही रोजगार कमी करणारे कसे तीच अदृश्य शक्तीने बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचं काय केलं शरद पवारांच्या पक्षाचं काय केलं गडकरी साहेबांचं काय केलं देवेंद्रजींचं काय केलं हे सगळं चाळीत लोक मराठी आहेत या चाली लोकांचा अपमान त्यांना दुःख त्यांना वेदना देण्याचा मराठी माणसाच्या विरोधात पण कार्यस्थान करणारी ही अदृश्य शक्ती द्या आणि ती दिलीची अशा कारण का राज्यापेक्षा मोठं कोण असते तर ते अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात आरोपी मिळत आहेत मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात होते दोन अधिकारी लाच घेताना मिळाले अशा वेळी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून नेमकं काय सांगाल किंवा गृहमंत्र्यालयाचा फेलियर आहे सूचना काय द्या तुमच्या सूचना मी पण सूचना देणार गृहमंत्र्याला तो निवडून आले गृहमंत्री जबाबदार आहेत ना पाच वर्ष आता विचार नाही डिमोशन झाले आधी मुख्यमंत्री होते ना पाच वर्ष नंतर मग डीसीएम झाले मग हाफ डीसीएम झाले म्हणजे माझी चूक नाही आहे अदृश्य शक्तीची आहे ना मी तर त्यांना नाही केलं सीएम वरनं डीसीएम डीसीएम वरनं हाफ डीसीएम
ज्या अदृश्य शक्ती महाराजांचं भक्तीकरण करते आणि त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे आणि गृहमंत्री हे कम्प्लिटली फेल. तुम्ही रोज रोज मी प्रेस होते रोज कसे काय होत गृहमंत्र्याच्या शिक्षेचा दुसऱ्या डिपार्टमेंट मी त्यांना मी 8-10 दिवस जेव्हापासून ट्रस्ट आहे त्यांना मी त्यांना सांगते की तुम्ही ड्रग्जचा एक्सपोज करा आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या मागेवर. ड्रग्ज हा विषय राजकीय नाहीच आहे, सामाजिक विषय आणि तो गांभीर्याने घेतलाच पाहिजे. आम्ही सगळ्यांनी आमचं राजकारण बाजूला नॉट सिरियस. तुम्हाला सांगू हे कोण पेलते माझ्या विरोधात 3 वेळा भारतीय जनता पक्ष लढलेला आणि अर्थातच यावेळी लोकशाही कोणीतरी लढणार. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा आग्रह काही नाही, काही दरोशाही नाही. आणि भारतीय जनता पक्ष ज्याला लढवण्याचा आहे तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.